आणखी एक मोठी बातमी आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियामध्ये बंडखोरी पाहायला मिळते. माजी आमदार जे पी गावित यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवलेली आहे. दुपारी पत्रकार परिषदेमध्ये घोषणा करणार असल्याची माहिती आहे. मात्र गावितांच्या भूमिकेमुळे शरद पवारांचं टेन्शन वाढलंय. भास्कर भगरे यांच्या उमेदवारीमुळे गावित नाराज होते आणि त्यानंतर आता ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते. त्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मवियामध्ये आता बंडखोरी पाहायला मिळते. माजी आमदार जे पी गावित यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आणि दुपारी पत्रकार परिषदेमध्ये तेही घोषणा करणार असल्याची माहिती समोर येते. मात्र गावितांच्या या भूमिकेमुळे शरद पवारांचं टेन्शन वाढलंय. कारण भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण त्यामुळे गावित नाराज होते आणि त्यानंतर ते आता बंडखोरी करताना दिसतील अशी माहिती समोर येते. तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये आता मवियाचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळत आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे यांना उमेदवारी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती पण त्यामुळे नाराज असलेले गावित मात्र आता बंडखोरीच्या तयारीत आहेत आणि ते आज आपला निर्णय जाहीर करणार आहेत अशी माहिती समोर येते. ते अपक्ष उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.